नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा ज्यांना केसांच्या समस्या आहेत, म्हणजेच केस गळणं, अकाली केस पांढरे होणं, केस कोरडे पडणं, पिंजरल्यासारखे दिसणं, केस तुटणं, केसांना फाटे फुटणं, केसामध्ये कोंडा होणं, केस विरळ होणं, केसांची वाढ न होणं, अशा समस्या असणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजेच हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत यातील कोणतीही समस्या कोणालाही कधीही दिसून येते. म्हणूनच या केसांच्या समस्या निर्माण होण्याची कारणं काय आहेत, केसांसाठी तेल कोणतं वापरायचं, केसांसाठी आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेला साधा सोपा लेप, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. तसं तर केस गळणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जुने केस जाणं, त्या जागी नवीन केस येणं ही प्रोसिजर सुरूच असते. केस हा आयुर्वेदानुसार अस्थि धातूचा मल आहे. आता मल म्हटल्यानंतर शरीराच्या बाहेर तो काही प्रमाणात जाणं हे देखील गरजेचं आहे. अस्थि धातूचा मल असल्यामुळे ह्याचा हाडांच्या आरोग्याशी, कॅल्शियमशी संबंध बऱ्याच वेळा लावला जातो, ते अगदी बरोबर आहे. परंतु जेव्हा ह्या केस गळण्याचं प्रमाण जास्त वाढतं, त्या जागेवरती नवीन केस येत नाही, त्यावेळेस काळजी करण्याची गरज असते. आयुर्वेदामध्ये प्रकृती परीक्षण केलं जातं, ज्याच्यामध्ये केसांना बघून देखील प्रकृतीचा अंदाज आपल्याला लावता येतो. जसं वात प्रकृती असणाऱ्यांमध्ये, म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये वात दोषाचं आधिक्य आहे, त्यांचे केस कोरडे रुक्ष असतात, केस तुटतात, केसांना फाटे फुटतात, केस गळतात. पित्त प्रकृती असणाऱ्यांमध्ये पित्त दोषाचं आधिक्य असतं, त्याच्यामुळे त्यांच्या केसांचा रंग हा हलका चॉकलेटी पिवळसर रंगाचा असतो. त्यांच्यामध्ये केस पांढरे होण्याचं प्रमाण जास्त असतं, केस विरळ असतात. कफ प्रकृती असणाऱ्यांचे केस दाट, काळेभोर, जाडसर असे असतात. तर ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार, शरीरानुसार ज्याच्या त्याच्या केसांची ठेवण असते. पण जेव्हा आपण ह्या नैसर्गिक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करतो, म्हणजेच केसांना कलर करणं, डाय वापरणं, स्ट्रेटनिंग करणं, कर्ल करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या जेव्हा केसांवरती केल्या जातात तेव्हा त्या केमिकल्सचा परिणाम होऊन केसांच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. आणखी कोणकोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होतात? तर शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होणं, जसं थायरॉइड सारखा आजार आहे ज्याच्यामध्ये केसांच्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. त्यानंतर शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असणं, अंगामध्ये रक्त कमी असणं, खूप जास्त मानसिक ताणतणाव असणं, सतत कुठलं तरी इन्फेक्शन होणं, सतत आजारी असणं, त्या आजारासाठी कंटिन्यू औषधं सुरू असणं आणि परत त्या औषधांचे साईड इफेक्ट होणं, त्यानंतर केस धुण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वापर करणं, सतत केस मोकळे सोडणं, केस हवेने उन्हाने खराब होणं, त्यानंतर चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी, अनुवंशिकता, अशी भरपूर कारणं आहेत ज्याच्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होतात. ह्या केसांच्या समस्या निर्माण होऊ नयेत किंवा निर्माण झालेल्या समस्या घालवण्यासाठी उपाय काय करायचे? तर सर्वात महत्वाचा पहिला उपाय आहे तो म्हणजे मी केसांच्या समस्या निर्माण होण्याची जी तुम्हाला कारणं आता सांगितली, जी कारणं तुमच्यामध्ये दिसत आहेत, ती कारणं आधी बंद करा. कारण तुम्ही कोणत्याही आजारासाठी ट्रीटमेंट घेताय, त्याचे उपाय करतायत आणि कारणं जर सुरूच असतील तर त्या उपाय करण्याचे फारसे फायदे होत नाही. त्यामुळे सर्वात महत्वाचा पहिला उपाय या ठिकाणी करायचा आहे तो म्हणजेच कारणं बंद करणं. दुसरा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे तो म्हणजेच केसांच्या मुळांना तेल लावणं. तेलामध्ये स्निग्धपणा असतो आणि बांधून ठेवण्याचं काम हे स्निग्ध गुणाचं आहे, जी केसांची मुळं व्यवस्थित बांधून ठेवतात. आता तेल कोणतं वापरायचं हा प्रश्न पडतो, तर तुम्ही केसांना तिळ तेल वापरू शकता, ते सर्वात उत्तम आहे. याच्याने केसांची मुळं मजबूत होतात, केस सॉफ्ट होतात आणि केसांची वाढही छान होते. केसांसाठी आवश्यक असणारी महत्त्वपूर्ण अशी आयुर्वेदिक औषधं
तिळतेलामध्ये टाकून ग्रंथोक्त पद्धतीने तेल सिद्ध करून वेगवेगळी केशतेल बनवली जातात. आम्ही स्वतः क्लिनिकमध्ये अशी केशतेल बनवतो, याचे अप्रतिम रिझल्ट्स आहेत. तर अशी तेल तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने वापरू शकता. याशिवाय खोबरेल तेल किंवा इतर कोणतं जे तेल तुमच्या केसांना सूट होते ते तेल तुम्ही वापरू शकता. फक्त जर तुम्ही वास येतोय म्हणून सुगंधी तेल वापरत असाल तर त्याच्यामध्ये केमिकल्स असू शकतात, हा विचार तुम्ही केला पाहिजे. तिसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजेच केसांचा लेप. दृढमूल केशार्थ लेप या नावाने हा लेप आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेला आहे, म्हणजेच केसांची मुळं घट्ट करणारा लेप. धात्री आम्रमज्ज लेपस्या स्थिरोरु स्निग्ध केशता, म्हणजेच काय तर धात्री म्हणजेच आवळ्याचं चूर्ण आणि आम्रमज्जा म्हणजेच आंब्याच्या कोळीच्या आतला मगज, तर हे दोन्ही तुम्हाला समप्रमाणात घेऊन थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे. मग याच्यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता किंवा पाट्या वरवंट्याचा वापर करून ही जर पेस्ट तयार केली तर आणखी चांगलं. तर हा लेप तुम्हाला केसांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि साधारण 20 ते 30 मिनिटांनंतर कोमट पाण्याने हा लेप धुवून घ्या. आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता. काही दिवसानंतर याचे तुम्हाला फायदे काय दिसणार आहेत तर स्थिरोरु स्निग्ध केशता, म्हणजेच याच्यामुळे केसांची मुळं घट्ट होणार आहेत, त्याच्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होणार आहे, केसांची वाढ छान होणार आहे आणि केस अगदी मऊ मुलायम झालेले तुम्हाला दिसतील. तर वेगवेगळे मार्केटमधले केमिकल युक्त हेअर पॅक वापरण्यापेक्षा हा आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेला साधा सोपा लेप वापरून बघा. याशिवाय व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुम्ही करून बघा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटल्यास, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.